कोल्हापुरातील उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे। काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला तर भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभव झाला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना हरिद्वारचे रेल्वे तिकीट काढून दिले। कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूक निकालानंतर त्यांच्या वक्तव्याची आठवण करून देताना हे हरिद्वारचे तिकीट काढून देण्यात आले। वैभववाडी तालुक्यात 6 दुकानांचा एक बंगला आणि 2 दुचाकी चोरट्यांनी लांबवल्यात। करूळ खांबाय आणि शहरात चोरट्यांनी चोरी केली आहे। हा प्रकार शुक्रवारी रात्री घडलाय। एसटी संपात सहभागी झालेले जिल्ह्यातील सर्व कर्मचारी 18 एप्रिल पासून कामावर हजर होणार असल्याचं सिंधुदुर्ग विभागीय नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्या कार्यालयात भेट घेऊन कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। राज्यात यंदा विजेची मागणी 20% वाढली आहे। तब्बल 2600 मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला असून वीज प्रकल्पांमध्ये केवळ 35% कोळसा साठा आहे, त्यामुळे राज्य अंधारात बुडण्याची शक्यता आहे। राज्यात काही ठिकाणी भारनियमन करावं लागतं। वीज भारनियमन हे कोल इंडिया लिमिटेड कंपनीमुळे करावं लागतंय असं खापर ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी फोडलंय। सीबीएसईनं पुढील वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षा एकदाच घेण्याचा निर्णय घेतलाय। वैभववाडी शहरात गेले 2 दिवस आयडिया वोडाफोनची इंटरनेट सुविधा विस्कळीत झाली आहे, त्यामुळे ऑनलाईन कामकाज ठप्प झालंय, त्यामुळे ग्राहकही हैराण झाले। हनुमान जयंतीनिमित्त सिंधुदुर्गातील देवगडमधील चित्रकार अक्षय मिस्त्री या कलाकारानं रुईच्या पानावर हनुमानाचं चित्र रेखाटलंय। कोरोनानंतर यंदा सिंधुदुर्गात हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। ठिकठिकाणी होणाऱ्या उत्सवामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। सलग सुट्ट्या आणि परीक्षा संपल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक सिंधुदुर्गात दाखल झालेत। सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येनं आलेल्या पर्यटकांच्या लोंढ्यांमुळे मालवण तारकर्ली देवबाग परिसर हाऊसफुल झाल्याचं चित्र आहे। बुलढाण्यातील नांदुरा गावात जगातील उंच आणि विशाल काय अशा हनुमंताच्या 105 फूट उंच मूर्ती आंध्र प्रदेशातील शिवराम मोहन राव यांनी घडवून आणली। या मूर्तीची गिनीज बुक ऑफ लिमकानं सुद्धा दखल घेतली आहे। खाद्यतेल भाजीपाला महागला असतानाच आता दुधाच्या दरातही वाढ झाली आहे। गोकुळच्या दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। सर्वच राजकीय नेते आपापसात भांडत आहेत, परंतु एकही पक्ष किंवा एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल एक चकार शब्द बोलत नाही अशा शब्दात अभिनेता संदीप पाठकनं राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय। सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं, आता त्यांना डिस्चार्ज मिळालाय। यंदा लिंबानं सर्व विक्रम उडीत काढले असून एपीएमसी मध्ये शेतकऱ्यांना 100 ते 120 किलो रुपयाप्रमाणे दर मिळत असून तेच लिंबू किरकोळ बाजारात ग्राहकांना त्यासाठी 200 ते 220 रुपये किलो प्रमाणे मिळत आहे। KGF 2 बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय। KGF 2 न दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 200 कोटी रुपयांच्या तिकिटांची विक्री केली आहे। पंजाबमधील आप सरकारनं 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे। नागरिकांना 1 जुलैपासून याचा फायदा मिळणार आहे। राम देव नाही तर केवळ रामायणातील एक पात्र आहे असं वादग्रस्त विधान बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी केलंय। या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेनं आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले असून त्यामध्ये त्यांनी सरकार विरोधी माहिती सोशल मीडियावर शेअर न करण्याचं आवाहन केलंय। पाकिस्तानकडून भारताविरुद्ध मोठं षडयंत्र रचण्यात आलं असून 10 ते 11 एप्रिलला 3 वादग्रस्त हॅशटॅग असलेले 1.5 लाख ट्विट करण्यात आलेत। संशोधनातून ही बाब समोर आली आहे। पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये डोकेदुखीचं आणि मायग्रेनचं प्रमाण अधिक असल्याचं अनेक प्रकरणं समोर आली आहेत। संशोधकांच्या म्हणण्यानुसार 17% महिला मायग्रेनचा त्रास जाणवतो तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 8.6% आहे। इम्रान खान यांनी बहुमत गमावल्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील विधानसभेच्या उपसभापतींवर पीटीआयच्या नेत्यांनी हल्ला केला। दोस्त मोहम्मद माजरी यांना कानशिलात लगावत केस ओढल्याचं सांगण्यात येत आहे। शांघायमध्ये कोरोनाचे एका दिवसात 24,000 अधिक रुग्ण आढळून आलेत। अनेक दिवसांपासून असलेल्या लॉकडाऊनमुळे अन्नधान्याचीही टंचाई निर्माण झाली आहे।
ऑस्ट्रेलियाच्या तट्याजवळ एलियन सारखा दिसणारा मोठ्या ओठांच्या त्वचा शार्क माशासारखे असणारा जीव आढळून आला। सी लाइफ सिडनी एक्वेरियमच्या एका सुपरवायझरने हा कॉफिन रे असल्याचं म्हटलं आहे।